मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जालन्याच्या सराटे अंतरवरी गावामध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचे जे पडसाद आहेत ते आता बीड जिल्ह्यासह राज्यभर उमटत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मी थेट शेताच्या बांधावर आलेलो आहे. आंदोलन आणि आंदोलनादरम्यानचा जो हिंसाचार त्या ठिकाणी घडलेला आहे, पोलिसाकडनं लाठीचार्ज झाला होता, दगडफेक झाली होती, गोळीबार देखील झाल्याचा आरोप होत आहे. आता याच्याविषयी नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं आपण थेट शेताच्या बांधावरून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, शेतामध्ये काम करतायत, आंदोलन सुरू आहे तर माहिती आहे का, आणि आता तुम्हाला त्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविषयी काय वाटतं, आरक्षणाविषयी काय वाटतं, काय सांगाल एकूणच? मराठा आरक्षण शासनाने, राज्य शासनाने व केंद्र शासनाने भेटून द्यायलाच पाहिजे. व जी जालना जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, जी पोलिसांनी जी लाठीचार्ज व जी गोळीबार ती धुराचा हे केला आहे, ते तशा घटना शासनाने करून नाही द्यायला पाहिजेत. मराठा समाजाने इथून मागं जे आंदोलन केलं ते एकदम शांततेमध्ये केलं, ते असं काळीमा फासणारं कधी मराठा समाज असं आंदोलन करत नाही व शांततेनेच करतो. उलटं शासनाने प्रयत्न देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे व मराठा समाजाला आरक्षण ना दिल्यामुळं मराठा समाजाचे असे आमचे हाल आहेत. आम्ही शेतीमध्ये काम करतो, आमची मुलं बाळं जर शिकून जरी त्यांना नोकरी भेटत नाही, ते बेरोजगार होतात, ते असे फिरून पुन्हा आत्महत्याच प्रवृत्त होऊन ते आत्महत्या करतात, फास घेतात व औषध घेतात व असे फिरून. मराठा समाजाला आरक्षण देणं हे गरजच आहे, कारण दुसऱ्या जी नोकरदार वर्ग आहे त्यांची भरपूर लाख लाख रुपये घेऊन जर पगार घेऊन जर ते असे घरामध्ये जर एसीमध्ये जर बसून त्यांचे सुखी जीवन जर जगत असतील, तर शेतकऱ्यांनी असे घाम गाळून जर आम्हाला जर मराठा समाजाला आरक्षण जर असेल तर आमचे बी मुलं पुढे नोकरी लागेल त्यांना, कुठे बी ते बी एसीमध्ये बसतील. आरक्षण नसल्यामुळे काय वाटतं, काय या ठिकाणी नुकसान आहे? आरक्षण नसल्यामुळे आमचे भरपूर हाल आहेत ना. आमच्या जे मुलं बाळं शिकून बी आज बेरोजगार आहेत, जे असेच आमच्या भोवतीचा शेतीमध्ये अशी कामं करतात किंवा इकडं सेंटरिंग कामाला जातात, शेतीमध्ये काम करतात, असे त्यांचे आमचे भरपूर हाल आहेत. त्याच्यामुळे शासनाने प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. आपण आत्ता जसं म्हणालात की या ठिकाणी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि मराठा समाजातील जे मुलं आहेत त्यांना शेतामध्ये राबावं लागतं, मात्र महाराष्ट्रात जर पाहिलं तर नेत्यांमध्ये मंत्र्यांमध्ये जर पाहिलं तर मराठा समाजाचे नेते खूप मोठे आहेत. काय वाटतं एकूणच, त्यांना खरंच वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे? तुमची काय भावना आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मराठा समाजाच्या आमदारांनी व खासदारांनी मंत्र्यांनी जर इथून मागच प्रयत्न जर केले असते तर इथून मागच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटलं असतं. मराठा समाजाचे आमदार खासदार हे मुळात प्रयत्न करत नाहीत, त्याच्यामुळं तर हा जे मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही त्या मंत्री व आमदार खासदार शासनामुळं आम्हाला जे आरक्षण भेटत नाही शासनामुळं भेटत नाही, त्यांनी प्रयत्न करून आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. नसता हे आम्ही मराठा समाज आंदोलन करून असे हे करून मरा शासनाविषयी भरपूर निषेध करू. शासनाने जर नाही त्यांनी मराठा आरक्षण साठी प्रयत्न केले तर निषेध त्यांना पुन्हा. नेत्यांना शेतकरी म्हणून काय सल्ला असणार का मराठा समाजातील नेत्यांना? असाल ना, त्यांनी मराठा समाजाचे आपल्या समाजासाठी तुम्ही जर आमदार असाल, तुमच्या मुलाबाळाच्या भागात शेतकरी शेतकरी जी वर्ग आहे मराठा समाज त्यांचा भागत नाही ना, तुम्ही आमदार असताना म्हणून त्यांचा भागू शकता, पण शेतकरी सामान्य माणसाचं सामान्य माणूस जर माणसाचा जर मुलगा शिकला तर ते आज कुठेतरी एखाद्या नोकरी ठिकाणी त्याची लागण्याची अपेक्षा आहे, तो प्रयत्न करतो. पण प्रयत्न करून बी जर मराठा आरक्षणामुळे दुसऱ्याच ह्याला जास्त टक्केवारी असूनसुद्धा हा बाहेर निघतो, दुसऱ्या समाजाची जी मुलं कमी टक्के असूनसुद्धा त्यांना नोकरी लागत, त्याच्यामुळं मराठा समाजाचे मुलाची शिकण्याची सुद्धा प्रवृत्ती नाही, कारण त्यांना 100% माहिती आपल्याला आरक्षण नाही, त्याच्यामुळे आपल्या जी कमी आपल्या संघाचे जे दुसरे विदाऊट कास्टचे जे विद्यार्थी आहेत जे आपल्या संगती सोबतीत ते आपल्यापर्यंत आपल्यावर जाऊ शकतात, आपण तिथवर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण शासनाने द्यायलाच पाहिजे. आपण पाहताय ह्या थेट शेताच्या बांधावरून जे शेतकरी आहेत त्यांची जी मागणी आहे आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे, जे जालन्याच्या सराटी आंतरवली गावामध्ये आंदोलन सुरू आहे त्याविषयीची दिलेली आहे. या ठिकाणची जी घटना घडली त्याचा त्यांनी पहिल्यांदा निषेध व्यक्त केला आहे, मात्र अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, कारण की मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी मार्क्स अनेक ठिकाणी जास्त पडल्याचं दिसतं आहे आणि या ठिकाणी कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळते मात्र त्यांना मिळत नाही, त्याच्यामुळे कुठंतरी मराठा समाजातील तरुणांमध्ये याविषयीची जी भावना आहे ती शिक्षणाविषयी ती कमी झाली आणि त्याच्यामुळे ते आपल्याला नोकरी लागत नाही असं देखील म्हणतात असं ते सांगतात. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणचे जे नेते आहेत नेते ते आमदार असतील खासदार असतील त्यांचं त्याच्यामुळे भागतं आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी मराठा समाजातील जे नेते मंडळी आहेत त्यांनी देखील रस्त्यावर उतरलं गेलं पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. एकूणच मराठा आरक्षण नसल्यामुळं या ठिकाणी मराठा समाजातील सर्वसामान्य जे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत
त्यांचे मोठे हाल आहेत, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच मागणी थेट शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांनी केलेली आहे. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.